वाचाल तर वाचाल ही संस्कृती जपण्याकरता फक्त बोलून चालणार नाही म्हणून आम्ही प्रयत्न छोटासा केला. विश्वचर फाउंडेशन व जेठे अकॅडमी यांच्या दोन्ही संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आम्ही चालू केला आणि तो पूर्णतःच नेला. ज्यांनी ज्यांनी त्याला सहकार्य केलं त्यांचे मी आभार मानतो व महाराष्ट्र कामगार दिनाच्याही सर्व काम प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय भारत, जय. जेठेज अकॅडमीतर्फे आज हे भव्य आणि दिव्य निबंध स्पर्धा जी संत परंपरेवरती घेण्यात आली ती अत्यंत उत्कृष्ट असा उपक्रम आहे असं मला वाटतं. या निमित्तानं ह्या पतीपत्नी दोघांनी जे काही प्रयत्न केले आणि आज लुप्त होत चाललेली वाचनाची सवय ही पुन्हा एकदा लोकांना लागावी आणि त्यातून स्वतः ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस ती गोष्ट आपल्या हृदयापर्यंत जायला मदत होते. असे किती पिक्चर किंवा सिरियल बघून जे घडत नाही ते वाचन, चिंतन, मनन आणि लिखाण ह्यातून ते होऊ शकतं. त्यामुळं मी अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी नेहमीच राबवावेत अशी आमच्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव शंकरराव अण्णा पाटील, माझी भारतीय विद्यापीठ परिसर ज्येष्ठ नागरी संघटनेचा अध्यक्ष आणि संस्थापक. सांगायचं तात्पर्य हे म्हणजे जेठेज अकॅडमीचे हे संस्थापक माननीय आनंद जेठे सर आणि संचालिका दीपाली जेठेज यांनी जे क्लासेसचं नावलौकिक मिळवला गेले 13 वर्षापासून ह्या क्लासेसची प्रगती आणि प्रेरणा घेतलेली आहे. 2012 हे क्लासेस सुरू केलेले आणि खरंच जे आत्तापर्यंत चाललेले उपक्रम आहेत त्या अभिमानास्पद आहेत. असेच उपक्रम त्यांनी सतत चालू ठेवावेत आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि प्रेरित करून त्यांना ओढ लागावी काम ह्याची अभ्यासाची वगैरे असं म्हणून त्यांना जे 95% मार्गदर्शन करून मार्क्स मिळवून दिली त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आहे आणि त्यांच्या जे के अकॅडमीला मी हार्दिक शुभेच्छा देतो. एवढंच बोलतो. तपासणी करताना मी आनंद सरांना सांगितलं होतं की जर एकट्याने तपासणी केली तर कोणावर तरी अन्याय होण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण 4 लोकांनी तपासणी करायची आणि त्यामध्ये जे मी मास्क एखाद्या विद्यार्थ्याला देणार ते मास्क दुसरं कोणाला माहीत नसावेत आणि तिसऱ्याने दिलेलं मास्क मला माहीत नसावे आणि या पद्धतीने आम्ही 4 लोकांचे परीक्षाचे जे गुण होते ते एकत्र केले आणि त्याप्रमाणे तो निकाल हा आम्ही तयार केला. त्याच्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये पारदर्शीपणा हा आलेला आहे, त्याच्यामध्ये कोणावर अन्याय झाले नाही आणि सर जे अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात त्याला उत्स्फूर्तपणे हा असा प्रतिसाद मिळत असतो आणि म्हणून जेठे अकॅडमी याने फार कमी कालावधीमध्ये चांगलं नाव लौकिक मिळवलेलं आहे असं मला तरी वाटतं. हरीश देशमाने 21व्या शतकामध्ये शिक्षणाला पर्याय नाही आणि विशेषतः या भारतीय शिक्षण क्षेत्रात उच्चतम ज्या CET सारख्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये प्रवेश मिळवण्याकरता जे कमालीची अकॅडमी प्रयत्नरत आहेत ते आदरणीय आनंद जेठे सर म्हणून ते कौतुकास विशेष पात्र आहेत. कारण आज ज्ञानाशिवाय काहीच नाही. तर बंधूनं मला हे सांगावायचं आहे की शिक्षण क्षेत्रामधलं एवढं योगदान देणारे आनंद जेठे सर आहेत याचा आम्हाला विशेष आनंद होतो आहे आणि ही जी अकॅडमी आहे तिची गुणवत्ता अतिशय चांगली आहे. ही वेगानं उच्चतम अशी प्रगतीपथावर जाओ अशी मी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.
नमस्कार, मी प्राध्यापक आनंद जेठे, जेठेज अकॅडमीचा संचालक. गेली 13 वर्ष आपण IIT JEE NEET CET NDA तसेच 11वी 12वी सायन्सकरिता आपण मुलांची तयारी करून घेतो, शिकवण्या घेतो. जे काही विश्वरत्न फाउंडेशनचे आमचे अध्यक्ष आहेत नरेंद्र पारखे सर यांच्या सोबत विद्यमाने आज आपण भव्य दिव्य अशी निबंध स्पर्धा घेतली, त्याचा निकालही जाहीर केला आणि जी काही बक्षिसाची रक्कम आहे ती कॅश रूपी त्या पालक किंवा त्या विद्यार्थ्याच्या हातात न देता ती थेट त्या शिक्षण संस्थेस म्हणजे शैक्षणिक गरजेकरिताच ती रक्कम तेवढी दिली जाईल असं आम्ही पारितोषिक इथं वितरण समारंभ घेतला. आणि जो ह्या पारितोषिक वितरण समारंभामुळे आणि भव्य दिव्य निबंध स्पर्धेमुळे एक तर कळालेलं आहे की समाजात वाचणारी व्यक्ती आहेत, वाचाल तर वाचाल ही वृत्तीसुद्धा टिकवणारी व्यक्ती आहेत आणि ते जे टिकवतील ते आयुष्यात कुठे ना कुठे जाऊन चांगल्या रूपाने टिकतील हा संदेश देऊन मी ही माझी जी आजची जी भव्य दिव्य निबंध स्पर्धा आहे याची सांगता करतो. आणि आज महाराष्ट्र दिन आहे तर सर्व तुमच्या प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. माझे नाव भूषण प्रीतम गर्डे, माझ्या शाळेचं नाव माधव सदाशिव गोळवकर गुरुजी विद्यालय. आज जेठेज अकॅडमी यांनी सुरू केलेल्या निबंध स्पर्धेत मी सहभाग घेतलेला. आज त्याचा पारितोषिक वितरण समारंभ होता. तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषावर निबंध लिहिलेला होता. त्यांनी किती मोलाचे कार्य केले हे मी माझ्या सुंदर अक्षरात उमटवले. तर आनंद सरांचे मी खूप आभार मानतो आणि मला या सुवर्ण संधीचा लाभ घेतला आला याचे मी जेठेज अकॅडमीचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी वैष्णवी चंदन खेडे. ॲक्च्युली ना माझ्या घरामध्ये असं वातावरण आहे की म्हणजे थोर पुरुषांचे विचार कसे आपल्या अंमलात आणले पाहिजे आणि कसे आपण त्याचं लिखाण केलं पाहिजे. सो मी जेव्हा छोटे होते ना तेव्हापासनं आत्तापर्यंत भरपूर निबंध लिहिले आहे मी. सो थँक्यू मला इथे ऑपॉर्च्युनिटी दिली आणि थँक्यू सो मच फॉर द प्राईज. खरं तर जेठेज अकॅडमी आणि विश्वरत्न फाउंडेशन यांनी आम्हाला जी संधी दिली, आमचे जे विचार मांडायचे आम्हाला जे चान्स दिला त्याच्याबद्दल त्यांचं खरंच खूप आभार आणि बक्षीस घेऊन खूप छान वाटतं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त आम्हाला काहीतरी वेगळं असं वेगळं करायला मिळालं. आम्हाला आमच्यातले कलागुण काही थोडेफार आम्हाला हे करायला म्हणजे सर्वांसमोर सादर करायला मिळाले त्याच्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. धन्यवाद. जेठेज अकॅडमीमध्ये मला हा हे भेटलं, मला आनंद झाला, खूप आनंद झाला. थँक्यू. छत्रपती शाहू महाराज, माता जिजाऊ, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या पवित्र कृतीस अभिवादन करून तसेच विचार मंचावरचे मान्यवर व उपस्थित बंधू भगिनी, आज कार्यक्रमाची शोभा तुमच्या विनाकडून करते म्हणून मी तुमचेही आभार मानतो. हा छोट्या काही कार्यक्रम करण्याचा प्रयत्न मी केला होता, म्हणजे मी एक छोटंच रोपं लावण्याचा प्रयत्न केला की वाचा तर वाचा ही भावना जपण्याकरता. कारण आपण म्हणतो की तरुण पिढी मोबाईलचा ती मोबाईलच्या नावात आहे पण त्याला पर्याय आपण देत नाही. माझा प्रयत्न छोटासा होता, माझ्या वस्तीत होता. तर मी जेठे सरांना विनंती केली की सर तुम्ही मला फक्त ते निबंध चेक करून द्या. म्हणून त्यानिमित्ताने मी सरांना भेटतो, सर निबंध चेक करून दिले तर मला तर सर म्हटलं तुमचा उपक्रम चालत आहे. म्हणून सर निबंध लिहित नाही कोणी पण माझी इच्छा आहे तुम्ही तसा नका समजून तुम्ही जर पर्याय दिला तर कोण निश्चित करते. तर मग सरांनी त्याला पटवृक्षांमध्ये रूपांतर केले म्हणून मी सरांचेही आभार मानतो. कारण मी माझा मुलगाही इथे शिकायला होता. जेठे सरांचं उत्तर म्हणजे त्यांचे प्रश्नांचे उत्तर म्हणण्यापेक्षा रिझल्ट काय असतो हे कोणी त्याशिवाय जेठे सर काय करत नाही. म्हणजे जेठे सरांचा सानिध्यात जो येतो, जो विद्यार्थी त्यांच्या सानिध्यात येतो त्याचा रिझल्ट जसं आता कालच मी भेटायला आला असताना 4 मिनिटांनी पूर्ण पूर्ण त्यांच्या वेळेस फी राहिली होती. फी येऊन येत होती की आमचा मुलगा 5 हजार फी राहिली होती पण ती घ्या. म्हणजे आई गोष्टी मुद्दा आम्ही सांगतो की काही लोक म्हणजे सर फीचाही विचार करायचा. गेल्या वर्षी त्यांचा मुलगा म्हणजे त्यांचा मुलगा म्हणजे पाहिजे शिक्षक या नात्याने त्यांचा कॉर्पोरेशनमध्ये मुलगा होता तोही फेडला. म्हणून सरांचं माझं नातं असं दृढ झालं आणि त्यांनी या रूपाला परोक्ष म्हणून प्रयत्न केला. त्यामुळे त्या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि तुम्ही आता म्हणून या कार्यक्रमाची जास्त शोभा वाढली. जय येई जय महाराज.